नमस्कार, सुंदर माझा कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र, आजचा व्हिडिओ विशेष आणि विशेष असणार आहे, कारण तब्बल 2 वर्षांनी देव आपल्या भेटीला आपल्या घरी येणार आहे. गेली 2 वर्ष बघितलं तर कोरोना कालावधीत देव आपल्या सहाणेवरच बसायचं, त्यानंतर मग तिथे दर्शन घेतलं जायचं आणि ओट्या वगैरे तिथेच भरल्या जायच्या, परंतु घरी देव का आला नव्हता. तर मित्र हो, आत्ता आज आपल्या घरी पालखी येणार आहे, म्हणजे ग्रामदेवतेचं आपल्या घरी आगमन होणार आहे. आणि हा सोहळा कसा एकंदरीत असला आमच्या मालगुण भंडारवाड्यातला, तर तो तुम्हाला आज एक ह्या व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्की आवडेल. कारण कसं असतं, एक विशिष्ट म्हणजे ज्या भागातली पालखी नाचवण्याची स्टाईल वेगळी असते, त्यानंतर मग आणखीन विविध प्रकारचं म्हणजे एक आरती करणं वगैरे, सर्व प्रथा परंपरा थोड्याफार फरकानं वेगळ्या असतात, त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार. आणि आता नुकताच आदू आला आहे. आदू ह्या आला आपल्या प्रत्येक व्हिडिओत आपण बघत असतो मासेमारीच्या. तर मित्र हो, हा पालखीसोबत देखील एक खांदकाऱ्याचं काम करत असतो, एक चांगलं काम करत असतो. तर मित्रांनो, आत्ता पालखी आपल्या घरी येते, तर बाकीचा सोहळा आता आपण बघूया. आणि मित्रांनो, इथे बघताय हे आपलं घर आहे आणि इथे पालखी येणार आहे. आणि सगळ्यात एक विशेष एक म्हणजे विशेष भाग म्हटल्यानंतर हे बघा, इथे फोटोग्राफी चालू आहे. इथे हे आपल्या ही काकी आणि ही बहीण आहे निकिता, आणि त्यांचा फोटो काढतोय निखिल. तर मित्रांनो, अशी सर्व लगबग आहे. तिकडे काका आहे माझा, तर अशी सर्व लगबग चालू आहे. बघूया आता थोड्या वेळात पालखीचं म्हणजे ग्रामदेवतेचं आगमन होणार आहे. आणि हा श्लोक हा देखील माझा छोटा भाऊ आहे, इथे हा हा हू सगळ्यांचा चालू आहे. तर मित्र, एकंदरीत सोहळा आज आपल्याला बघायला मिळणार आहे, तर नक्की बघा. आणि इथे बघताय ही काकी आहे माझी, आणि ती पण एक नटून सजून तयार झालेली आहे पालखीला. कारण खरंच म्हणजे एक तब्बल 2 वर्षांनी पालखी ग्रामदेवतेचं आपल्या घरी आगमन होणार आहे, तर साहजिकच आहे, सर्व एक छान पद्धतीनं तयारी. आणि इथे बघताय ना, थोडंसं घराचं काम चालू आहे मित्र हो. आणि हे बघा, इथे पालखीचं आगमन म्हणजे इथे आपली पालखी बसणार आहे. तर पाहूया आता पालखी शेजारच्या घरातून उठली आणि आता इथे याला निघालेली आहे, तर थोड्याच वेळात ती इथे येईल. तर इथे बघताय सगळेजण मित्रमंडळी आपली, इथे भूषण मयेकर आपला मित्र आहे, तो देखील पालखीला आला आहे. आणि इथे बघताय छोटी मंडळी देखील आहे, आणि इकडे छोटे सगळे बंधुराज आपले पालखीला आलेले आहेत. पालखीचं आगमन झालंय. आणि असे एकंदरीत सगळेजण पालखी आपल्या घरी घेऊन आलेले आहेत. पालखीचं आगमन आपल्या घरी झालेलं आहे. तब्बल 2 वर्षात पालखीचे पाय आपल्या दाराला लागलेले आहेत. तर मित्रांनो, आता तो सोहळा आता आपण बघणार आहोत.
मित्रांनो, पालखी बसल्यानंतर प्रसाद वाटायची आमच्याकडे पद्धत आहे. आणि प्रसाद म्हणून म्हणजे आईस्क्रीम वाटलेला, लाडू पेढे वगैरे असतात. तर आईस्क्रीम वाटलेला आहे, गरम्यातून थंड घात इथे आधू बघा, मनसोक्त आनंद घेतोय. आणि सगळेजण बघा आईस्क्रीम कसे चवीने चुपतायत, खात आहेत. आणि महत्वाचा आमचा व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्ती म्हणता येईल विराज राजवाडकर, तो देखील इथे आलाय. दोन दोन आईस्क्रीम घेऊन अगदी चवीने चुकतोय. तर मित्रांनो, असा ओव्हरऑल आजचा कार्यक्रम होता बघा. त्या आईस्क्रीम खाता खाताच समोसा देखील आलेला आहे. आणि ते बाबू परत एकदा, आणि इथे सगळी छोटी मंडळी. समोसा आता माझा डबल डबल का बाबा. मित्र, फायनली पालखी सोहळा म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पालखी सोहळा आता पार पाडण्याच्या मार्गावर आहे. कारण कसं आहे, तुम्हाला असं वाटत असेल की मी वारंवार पालखीचे व्हिडिओ का टाकतोय, तर मित्र हो, काही काही गावात पालखी उत्सव किंवा शुमगोत्सव थोडा लेट संपतो. तसंच आमच्या गावात म्हणजे मालगुण भंडारवाड्यात देखील पालखी सोहळा थोडा उशिराने पार पडतो. यानंतर पालखीचे व्हिडिओ कदाचित येणार नाहीत किंवा एक व्हिडिओ किंवा एक दोन व्हिडिओ एवढेच येतील. तर मित्र हो, आज ग्रामदेवतेची पालखी स्वतः म्हणजे आमच्या घरी भेटीला आली होती. आता ती घरात विराजमान झालेली आहे. तर मित्रांनो, असा एकंदरीत सोहळा होता. या शिमगोत्सवाची मजा म्हणजे कोकणातील मुंबईत गेलेला जो चाकरमनी असतो, जो गावातला चाकरमनी असतो ना, त्याला या शिमगोत्सवाची ओढ ही गावाकडे आपसुकच खेचून आणत असते. आणि त्याचं आमच्याकडे उदाहरण म्हणजे हे बघा.
आणि ही आमची फॅमिली आहे. हे अर्धे अर्धे पावच आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त आहेत. अर्धे मुंबईत आहेत, अर्धे इकडून तिकडून संध्याकाळी देखील येणार आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत हा सोहळा मंगलमय वातावरणात, भक्तिपूर्ण वातावरणात हा पार पडलेला आहे. पालखीचं विराजमान, म्हणजे पालखी आमच्या घरात बसलेली आहे. त्यानंतर मग रात्री वाजत गाजत मांडावर जाणार आहे, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग काही ठराविक जी घरं राहिलेली आहेत ती घेऊन मग पालखी मंदिरात जाणार आहे. तर असा एकंदरीत सोहळा होता. यातले म्हणजे जे काकी किंवा जे भाऊ आहेत ते मुंबईकर देखील आहेत. त्यांना म्हणजे सलग 2 वर्ष कोरोनाच्या कालावधीत पालखीचं आगमन आपल्या घरी झालं नव्हतं. परंतु आता ह्या 2022 16 एप्रिल तर 16 एप्रिल रोजी पालखी आपल्या घरी आली, थोडी नाचवली खेळवली, त्यानंतर मग पालखी विराजमान झाली घरी. तर मित्र हो, असा हा एकंदरीत सोहळा होता. तर या फॅमिलीने देखील खूप एन्जॉय केला. एन्जॉय म्हणजे एक मंगलमय वातावरण, एक पूजा अर्चा झाली, त्यानंतर ओटी भरणं वगैरे सर्व कार्यक्रम व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. तर हा संपूर्ण मंगलमय रीतीने पार पडला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत बाय.